नमस्कार मंडळी. बाहेर ऊन जरा जास्तच आहे. अशात तुम्ही प्रवासात असाल आणि रस्त्याच्या बाजूला असलेली घुंगरांची छनछन तुमच्या कानावर पडली तर तुमची नजर रसवंती गृहाचा शोध नक्कीच घेते. वाढत्या उन्हामुळे थंड पेय आणि आईस्क्रीमच्या दुकानाकडे ग्राहकांची पावलं आपसुक वळतातच. मात्र यातही उसाच्या रसवंतीच्या दुकानाला जरा जास्तच पसंती असते, नाही का? आम्ही तुम्हाला घेऊन जातोय आगळ्या वेगळ्या चवीच्या आणि देशी वाण जतन केलेल्या एका शेतकऱ्याच्या रसवंती गृहावर. खरं तर आजकाल जास्त नफा मिळवण्याच्या नादात अनेक शेतकरी संकरित शेती बियाणाचा वापर करतायत. मग देशी वाण नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र काही शेतकरी हेच वाण जतन करण्याचं कामही नेटाने करतायत. जुन्नर तालुक्यातील आकाश वेड्यांची पंढरी अशी ओळख असलेल्या खोडद गावातले युवा शेतकरी श्री सुनील शिंदे यांनी याच पुंड्या उसाचं रसवंतीगृह नुकतंच सुरू केलंय आणि आगळ्या वेगळ्या चवीमुळे ते चांगलंच लक्षवेधी देखील ठरत आहे. आपल्याच शेतात पिकवलेला आणि नामशेष होत चाललेला देशी पुंड्या ऊस तुमची उसाच्या रसाची तहान इथेच नक्की शमवू शकेल. खरं तर एरवी तुम्ही रसवंती गृहावर गेलात आणि तुम्ही एखादा ग्लास रस पिणार असाल तर इथे मात्र तुम्ही 4-5 ग्लास रस आरामात पिऊ शकता आणि तोही विना त्रास. इथली खासियत म्हणजे शेतातला ताजा पुंड्या ऊस वापरून हा रस काढला जातो. या रसात लिंबू आणि अननसाच्या फोडीचा वापर असल्याने एक वेगळा फ्लेवर तुम्हाला नक्कीच ताजा तवाना फील देऊन जातो. पुंड्या ऊसाच्या रसाची चव चाखण्यासाठी आबालवृद्ध इथे मोठी गर्दी करत आहेत. उन्हाळ्यात आईस्क्रीम थंड पेय पिऊन तुमची तब्येत खराब करण्यापेक्षा हा बदामी रंग असलेला रस नक्कीच तुमच्या शरीराची तृष्णा तर शमवेलच, पण पुढच्या वेळी इथे येताना वा भाई वा, लाजवाब असं म्हणत पुन्हा नक्कीच याल. मागील वर्षी श्री शिंदे यांनी फक्त 5 गुंठ्यात या बियाणाची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना रसवंतीचा व्यवसाय करता आला नाही. यंदा मात्र त्यांनी 20 गुंठा क्षेत्रावर लागवड केली आहे. नागरिक फक्त पुंड्या उसाच्या गुणधर्मामुळे इकडे आवर्जून रस पिण्यासाठी गर्दी करत आहेत. तालुक्यात किंवा जिल्ह्यात रसवंतीची अनेक दुकानं असतील, मात्र पुंड्या उसाचं हे एकमेव दुकान आहे. अनेक विशेष गुणधर्म आणि शरीराला पोषक असणाऱ्या पुंड्या उसाची चव चाखण्यासाठी आपणही एकदा नक्की भेट द्या. ब्युरो टीम, समाज दर्पण, नारायणगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.